बीए द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनो, तिसऱ्या सेमिस्टरसाठी पाचवा पेपर भारताचे शासन आणि राजकारण हा पेपर विद्यापीठाने अभ्यास मंडळाने आपणास ठरवून दिलेला आहे। तेव्हा या पेपरबद्दल पाहत असताना भारतीय राज्यघटनेची उगमस्थाने याबद्दल आपणास माहिती पाहावयाची आहे। भारतीय राज्यघटना ही निर्माण होण्यासाठी कोणकोणती उगमस्थाने होती त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू। इंग्लंडच्या राज्यघटनेतून पार्लमेंट, नामधारी राज्य, मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी या पद्धतीचा आपण स्वीकार केलेला आहे। तर अमेरिकेतील राज्यघटनेतून भारतासाठी लिखित राज्यघटना, राज्यघटनेची उद्देशपत्रिका, मूलभूत अधिकार, संघराज्य शासन पद्धती, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार, उपराष्ट्रपती, घटनादुरुस्तीची पद्धती या पद्धतीचा आपण अवलंब अमेरिकन राज्यघटनेतून केलेला आहे। तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक, संसदेला दोन सभागृह असतात, एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा। राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असून लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे। तेव्हा या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आपण स्वीकारलेली आहे। केंद्राचे कायदे घटक राज्यांनी केलेल्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानण्याची पद्धत आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे। सामायिक सूची याही तरतुदीचा स्वीकार ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सोव्हिएत रशिया या राज्यघटनेतून मूलभूत कर्तव्य, पंचवार्षिक योजना या पद्धतीचा स्वीकार सोव्हिएत राज्याच्या राज्यघटनेतून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून राज्याच्या धोरणाचा, त्याचबरोबर मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धती इत्यादी तरतुदीचा स्वीकार आयर्लंडच्या राज्यघटनेतून करण्यात आलेला आहे। तर कॅनडाच्या राज्यघटनेतून संघराज्य शासन पद्धती, प्रभावी मध्यवर्ती सत्ता, शेष अधिकाराची सत्ता केंद्र सरकारकडे देणे या तरतुदीचा स्वीकार कॅनडाच्या राज्यघटनेतून करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या वरील पाहिलेल्या आयर्लंड असेल, स्वित्झर्लंड असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, सोव्हिएत रशिया असेल, त्या देशातल्या राज्यघटनेतल्या कलमाचा जशाचा तसा आपण स्वीकार केलेला नाही, त्याचा अभ्यास करून आपल्या भारतासाठी योग्य असलेल्या पद्धती याचा आपण स्वीकार केलेला आहे। तर आता आपणास भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य याही मुद्द्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। परीक्षेला प्रश्न असा पडू शकतो की भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य स्पष्ट करा, तेव्हा आपण आपल्या भारताने जी राज्यघटना निर्माण केलेली आहे या राज्यघटनेची कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आपणास सविस्तर पाहावयाचे आहे। भारताची राज्यघटना ही जगात सर्वात मोठी राज्यघटना म्हणून नावारूपाला आलेली आहे। भारताच्या राज्यघटनेमध्ये 395 कलमे, 8 परिशिष्टे तर 22 प्रकरणे होती, मात्र वेळोवेळी दुरुस्त्या होत आज आपल्या भारतीय संविधानात 450 कलमे, 22 परिशिष्टे तर 24 प्रकरणं आहेत। ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेचा विचार केला तर 128 कलमं आहेत। कॅनडाच्या राज्यघटनेचा विचार केला तर 147 कलमं आहेत। अमेरिकेच्या राज्यघटनेचा विचार केला तर 7, स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेत 123, तर आफ्रिकेच्या राज्यघटनेमध्ये 154 कलमं आहेत। मात्र भारताच्या राज्यघटनेत 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 22 प्रकरणे हे आपण जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटना स्वीकारली
तेव्हा एवढी विशाल राज्यघटना म्हणून नावारूपाला आलेली आहे. लिखित दुसरं वैशिष्ट्य पाहिलं तर लिखित आणि निर्मित राज्यघटना म्हणून भारताच्या राज्यघटनेकडे पाहिले जाते. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालखंड आपली राज्यघटना तयार होण्यासाठी लागलेला आहे. मित्रांनो, आपली राज्यघटना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालखंड लागून ही राज्यघटना तयार करण्यासाठी 63,96,729 रुपये एवढा खर्च आलेला आहे. 26 नोव्हेंबर 1949 सकाळी 11:10 आपली राज्यघटना स्वीकारलेली आहे. या राज्यघटनेचं तिसरं वैशिष्ट्य पाहत असताना संसदीय शासन पद्धती ही वैशिष्ट्य महत्त्वपूर्ण आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये 2 प्रकार पडतात, एक संसदीय पद्धती व एक अध्यक्षीय पद्धती. भारताने मात्र संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. त्यानंतर आपल्या राज्यघटनेचं चौथं वैशिष्ट्य जर पाहिलं तर मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार हे कलम 12-35 नमूद आहेत. राज्यघटनेचे तिसरे प्रकरण कलम 12-35 हे मूलभूत अधिकाराचा स्वीकार केलेला आहे. हे मूलभूत अधिकार देऊन भारतीय जनतेला त्यांच्या स्वातंत्र्याची हमी देण्यात आलेली आहे. समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हे आपण आपल्या राज्यघटनेमध्ये लिखित स्वीकारलेले आहेत. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य जर पाहिलं तर मूलभूत कर्तव्य. सुरुवातीला भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याची नोंद घटनाकारांनी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली नव्हती. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कदाचित भारतीय जनतेवर विश्वास टाकलेला होता. त्याचे कारण भारताने गुलामीमध्ये परकीय सत्तेच्या साम्राज्याच्या नियंत्रणाखाली 150 वर्ष छळ कपट शोषण या हालअपेष्टांना तोंड दिलेले होते. आणि कदाचित आपली भारतीय जनता आता स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी अशा प्रकारचं वर्तन त्यांनी करणार नाहीत असा विश्वास घटनाकारांनी टाकलेला होता. मात्र 26 वर्षामध्ये घटना स्वीकारून 26 वर्षात वेळोवेळी जातीय दंगली, जाळपोळ, शासकीय मालमत्तेचं नुकसान अशा घटना घडू लागल्या. तेव्हा 1976 भारतीय संविधानामध्ये 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली. केंद्र सरकारने ही घटनादुरुस्ती करून 10 मूलभूत कर्तव्याची नोंद करण्यात आलेली आहे. त्यानंतर राज्याची मार्गदर्शक तत्वे हेही आपल्या घटनेमध्ये लिखित आहेत. घटनेच्या 4थ्या प्रकरणामध्ये कलम 36-51 आपण राज्याच्या मार्गदर्शक तत्वाची नोंद घेतलेली आहे. त्यानंतर आपण 6वं वैशिष्ट्य पाहिलं तर संघराज्य शासन पद्धती. संघराज्याचे एकात्म शासन पद्धती व दुसरे संघराज्यात्मक शासन पद्धती असे 2 प्रकार पडतात. ज्या देशाचा भूप्रदेश लहान असेल, लोकसंख्या कमी असेल, विविधता नसेल अशा देशाला एकात्म शासन पद्धती स्वीकारावी लागते. एकात्म शासन पद्धतीत शासनाचे सर्व अधिकार केंद्र सत्तेकडे सोपवले जाते. भारताने संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारली आहे. भारतीय संघराज्य हे विकेंद्रीकरणाच्या प्रवृत्तीतून निर्माण झालेले आहे. घटनेने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात संघराज्य पद्धतीनुसार अधिकाराची विभागणी केलेली आहे. केंद्रसूचित 97 विषय आहेत, राज्यसूचित 66 विषय आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये 46 विषय आणि उर्वरित शेष अधिकार हे केंद्र सरकारला देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारला राज्यघटनेने इतके व्यापक अधिकार दिले आहेत की भारत हे एककेंद्री राज्य आहे की काय असे वाटू लागते. संघराज्य पद्धतीनुसार घटनेने सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करून केंद्र व राज्यातील वाद मिटवण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावर बंधनकारक असतात. भारतीय घटनेने केंद्र सरकारला व्यापक अधिकार दिले आहेत ही गोष्ट खरी आहे. परंतु भारतासारख्या विशाल देशात विविध संस्कृती, विविध जातीधर्माचे, विविध पंथाचे, विविध भाषा बोलणारे लोक इथे एकत्र राहतात. म्हणून आपणास एखाद्या वेळेस
जर परिस्थिती उद्भवली तर राज्य सरकारमध्ये वाद होतील आणि राज्य सरकार ह्या भारतातून फुटून बाहेर पडून भारताचे विभाजन होईल म्हणून केंद्र सरकार हे प्रभावशाली आणि प्रबळ बनलेले आहे। आज आपण या मुद्द्याचा सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे। आता बाकीचे जे राहिलेले मुद्दे आहेत हे पुढल्या तासात घेणार आहोत।